नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण घटक तर्क व अनुमान पाहणार आहोत. उपघटक आहे भाषिक माहितीवरून अनुमान काढणे भाग एक. या माहितीवरून भाषिक माहितीवरून अनुमान काढताना काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. या उपघटकातील प्रश्नामध्ये काही माहिती विधानांच्या स्वरूपात दिलेली असते. ही विधाने अवास्तव वाटली तरीही सत्य मानून दिलेल्या अनुमानांची शक्यता पडताळायची असते. योग्य दिशेने तार्किक विचार केल्यावर या अनुमानापैकी कोणती अनुमाने अचूक आहेत हे विद्यार्थ्याने ठरवायचे असते. आपण प्रश्नाला सुरुवात करूया. पुढील प्रत्येक प्रश्नातील विधाने वस्तुस्थितीशी विसंगत वाटली तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरून त्यांच्यापासून कोणते निश्चित अनुमान निघते त्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. विधाने दिले, दोन विधान दिलेली आहेत. पहिलं विधान आहे काही दुकाने मॉल आहेत. दुसरं विधान आहे सर्व मॉल थिएटर आहेत. अनुमान कोणते आहेत? अ, काही दुकाने थिएटर आहेत. आणि ब, अनुमान आहे सर्व थिएटर मॉल आहेत. तर यापैकी कोणते अनुमान अचूक आहे किंवा चुकीचं आहे किंवा दोन्ही चूक आहे दोन्ही बरोबर आहेत हे आपल्याला ओळखायचे आहे. आता पहिल्या अनुमानावरून आपल्याला काही आकृत्या काढाव्या लागणार आहेत किंवा चार्ट तयार करावा लागणार आहेत. पर्याय दिले आहेत फक्त अ अचूक, फक्त ब अचूक, अ व दो ब दोन्ही अचूक, अ व ब दोन्ही चूक. म्हणजे अनुमान कोणते चूक आहे, कोणते अचूक आहे किंवा दोन्हीही यापैकी आपल्याला अचूक पर्याय शोधायचा आहे. काही दुकाने मॉल आहेत यावरून आपल्याला वेन आकृती आपण या ठिकाणी काढली आहे. म्हणजे दुकानाचा, दुकान असणाऱ्या वर्तुळाचा काही भाग मॉल या वर्तुळामध्ये समाविष्ट झालेला आहे. म्हणजे काही दुकाने मॉल आहेत किंवा काही मॉल दुकाने आहेत असंही होऊ शकतं. दुसऱ्या विधानावरून आपण आकृती काढूया. सर्व मॉल थिएटर आहेत, सर्व मॉल थिएटर आहेत. म्हणजे थिएटर या वर्तुळामध्ये मॉल हे वर्तुळ समाविष्ट झाले, पूर्ण समाविष्ट आहे. म्हणजे सर्व मॉल थिएटर आहेत. आणि या दोन्ही आकृत्यावरून एक तिसरी आकृती आपण तयार करायची आहे. दोन्ही आकृत्यांवरून तिसरी आकृती तयार करायची आहे. ती अशा प्रकारे तयार होईल. म्हणजे पहिली आकृती, दुसरी आकृती या दोन्ही आकृत्यावरून एक एकच आकृती आपल्याला तयार करायची आहे. काही दुकाने मॉल आहेत आणि सर्व मॉल थिएटर आहेत. अशा प्रकारे ही आकृती तयार केली. आता यामधलं पहिलं अनुमान आपण बघूया. काही दुकाने थिएटर आहेत. तर काही दुकाने थिएटर आहेत हे पहिलं अनुमान जे आहे ते आपल्याला बघूया कसं होतंय. काही थिएटर, काही दुकाने थिएटर आहेत. म्हणजे दुकानात असणारं वर्तुळ हे थिएटर असणाऱ्या वर्तुळामध्ये काही भाग त्याचा समाविष्ट आहे. म्हणजे काही दुकाने थिएटर आहेत हे विधान अचूक होऊ शकते. हे विधान अचूक आहे. आता दुसरं अनुमान काय बघा. दुसरं अनुमान आहे सर्व थिएटर मॉल आहेत. सर्व मॉल थिएटर आहेत परंतु काही थिएटर मॉल आहेत जे सर्व थिएटर मॉल असू शकत नाहीत. हे विधान म्हणजे हे अनुमान चुकीचं आहे. म्हणजे ब हे अनुमान आहे ते चूक आहे आणि अ अनुमान आहे ते अचूक आहे. म्हणजे फक्त अ अचूक हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला वेन आकृतीच्या सहाय्यानं हे ओळखावे लागते. दुसरं उदाहरण आपण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये दोन विधान दिलेले आहेत. पहिलं विधान आहे सर्व तारे ग्रह आहेत आणि दुसरं विधान आहे काही धूमकेतू तारे आहेत. चे अनुमान आपल्याला काय काढायचे आहेत? आता काही तारे धूमकेतू आहेत आणि काही ग्रह धूमकेतू नाहीत. या दोन पैकी कोणतं विधान अचूक आहे किंवा चुकीचं आहे किंवा दोन्ही चूक दोन्ही अचूक यापैकी आपल्याला शोधायचं आहे. पर्याय दिले आहेत फक्त अचूक, फक्त ब ब अचूक, फक्त अ आणि ब दोन्ही अचूक, अ व ब दोन्ही चूक. तर सर्व ग्रह, सर्व तारे ग्रह आहेत या विधानावरून आपण वेन आकृती तयार केली. म्हणजे तारे असणारं वर्तुळ ग्रह या वर्तुळामध्ये पूर्णपणे समाविष्ट
आहे, सर्व तारे ग्रह आहेत, परंतु सर्व ग्रह तारे होऊ शकत नाहीत, काही ग्रह तारे होऊ शकतात. दुसरं विधान आहे, काही धूमकेतू तारे आहेत. म्हणजे धूमकेतू असणारं वर्तुळ तारे या वर्तुळामध्ये काही भाग त्याचा समाविष्ट झालेला आहे, म्हणजे काही धूमकेतू तारे आहेत किंवा काही तारे धूमकेतूही असू शकतात. आणि या दोन्ही वरून एक तिसरी आकृती आपल्याला समाविष्ट आकृती तयार करायची आहे. या दोन्ही वरून तिसरी आकृती तयार करायची आहे. आता या विधानामध्ये पहिलं विधान जे आहे ते स्पष्ट होते, सर्व तारे ग्रह आहेत. आणि दुसरं विधानही यामध्ये स्पष्ट होते, दुसरं विधान काही धूमकेतू तारे आहेत. म्हणजे अशा प्रकारे दोन्ही विधानं यामध्ये समाविष्ट होतात. मग त्यावरून अनुमान आपण चेक करूया. आता पहिलं अनुमान काय, काही तारे धूमकेतू आहेत, काही तारे धूमकेतू आहेत, म्हणजे तारे असणाऱ्या वर्तुळाचा काही भाग धूमकेतू या वर्तुळामध्ये समाविष्ट आहे. जे काही तारे धूमकेतू आहेत हे विधान अचूक होऊ शकते. त्यानंतर दुसरं अनुमान काय आहे, काही ग्रह धूमकेतू नाहीत, ग्रह आणि धूमकेतू, काही ग्रह धूमकेतू आहेत किंवा काही धूमकेतू ग्रहही आहेत, कारण दोन्ही वर्तुळ एकमेकांमध्ये काही प्रमाणात समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे काही ग्रह धूमकेतू नाहीत हे विधान अचूक, म्हणजे हे अनुमान सुद्धा अचूक होऊ शकते. म्हणजे दोन्हीही अनुमाने अचूक आहेत. म्हणजे फक्त ब अचूक किंवा फक्त अ अचूक हे पहिले दोन्ही पर्याय येऊ शकणार नाहीत. अ व ब दोन्ही अचूक, म्हणजे दोन्ही अनुमान अचूक आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये बघूया आपण. दोन विधान दिलेले आहेत, सर्व टेबल खुर्ची आहेत आणि एक ही खुर्ची दिवा नाही. अनुमाने काही टेबल दिवा आहेत, एक ही टेबल दिवा नाही. फक्त अ अचूक, फक्त ब अचूक, अ व ब दोन्ही अचूक, अ व ब दोन्ही चूक. सर्व टेबल खुर्ची आहेत या विधानावरून मेन आकृती आपण तयार करूया. जे टेबल असणार वर्तुळ, खुर्ची या वर्तुळामध्ये पूर्णपणे समाविष्ट आहे. म्हणजे सर्व टेबल खुर्ची आहेत, परंतु सर्व खुर्ची टेबल नाहीत, काही खुर्ची टेबल आहेत. दुसरी आकृती आपण काढूया, एक ही खुर्ची दिवा नाही. म्हणजे दोन्ही वर्तुळ वेगवेगळे आहेत, खुर्ची आणि दिवा यांचा कोणताही भाग समाविष्ट झालेला नाही. एक ही खुर्ची दिवा नाही किंवा एक ही दिवा खुर्ची नाही. आणि या दोन्ही वरून आपल्याला एक वेगळी आकृती तयार करायची आहे. सर्व टेबल खुर्ची आहेत आणि दिवा हे वर्तुळ मात्र वेगळं आहे, कारण एक ही टेबल दिवा नाही, एक ही खुर्ची दिवा नाही. या तीन आकृती आपण काढल्या. आता यावरून अनुमान आपण चेक करूया. काही टेबल दिवा आहेत, काही टेबल दिवा आहेत, कारण टेबल आणि दिवा असणारं वर्तुळ परस्पराशी छेदत नाहीत, समाविष्ट होत नाहीत. म्हणजे पहिलं विधान आहे ते चूक आहे. म्हणजे पहिलं अनुमान आहे ते चूक आहे. आणि दुसरं अनुमान बघूया आपण. एकही टेबल दिवा नाही, टेबल आणि दिवा या वर्तुळाचा कोणताही भाग समाविष्ट नाही. म्हणजे एकही टेबल दिवा नाही हे अनुमान अचूक आहे. म्हणजे ब अचूक आहे, अ चुकीच आहे, म्हणजे फक्त ब अचूक हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर चौथं उदाहरण आपण बघूया. चौथ्या उदाहरणामध्ये दिलेली विधानं, सर्व मैदाने बागा आहेत, सर्व बागा अंगण आहेत. अनुमाने काही अंगण मैदाने आहेत, काही बागा मैदाने आहेत. पर्याय आहेत फक्त अ अचूक, फक्त ब अचूक, अ व ब दोन्ही अचूक, अ व ब दोन्ही चूक. सर्व मैदाने बागा आहेत, याची आपण वेन आकृती काढूया. जे मैदान असणारं वर्तुळ बाग असणाऱ्या वर्तुळामध्ये पूर्णपणे समाविष्ट आहे. सर्व मैदाने बागा आहेत, परंतु काही बागा मैदाने आहेत. दुसऱ्या विधानावरून आकृती काढूया. सर्व बागा अंगण आहेत, सर्व बागा अंगण आहेत, म्हणजे बागा असणारं वर्तुळ अंगण या वर्तुळामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे काही अंगण बागा आहेत आणि सर्व बागा
अंगण आहे. आता या दोन्ही वरून एक समाविष्ट आकृती आपण एकत्र आकृती तयार करूया. या आकृतीमध्ये पहिली आकृती जी आहे ती बागा आणि मैदानी, सर्व मैदानी बागा आहेत हे बरोबर होऊ शकते आणि सर्व बागा अंगण आहेत. अशा तीन आकृत्या आपण तयार केल्या. आता आपण दिलेली जी अनुमाने आहेत अ आणि ब ही दोन्ही अनुमाने आपण पडताळून पाहूया. काही अंगण मैदानी आहेत, काही अंगण मैदाने आहेत, म्हणजे मैदान हे वर्तुळ पूर्णपणे अंगण या वर्तुळामध्ये समाविष्ट आहे. म्हणजेच काही अंगण मैदाने आहेत हे विधान अचूक आहे. त्यानंतर दुसरं अनुमान जे आहे, दुसरं अनुमान काही बागा मैदाने आहेत, काही बागा मैदाने आहेत, पूर्ण मैदान सर्व मैदानी बागा आहेत परंतु काही बागा मैदानी आहेत हेही अनुमान अचूक आहे. जी दोन्ही अनुमाने अचूक आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही अचूक. पाचवं उदाहरण बघूया आपण. खालील विधानावरून योग्य पर्याय शोधा. विधान दिलेले आहेत सर्व दहशतवादी दोषी आहेत, सर्व दोषी गुन्हेगार आहेत आणि याची आपल्याला पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे सर्व गुन्हेगार दोषी आहेत, दुसरा पर्याय आहे काही दोषी दहशतवादी आहे, तिसरा पर्याय आहे सर्व गुन्हेगार दहशतवादी आहे आणि चौथा पर्याय आहे सर्व दोषी दहशतवादी आहे. असे चार पर्याय दिलेले आहेत. म्हणजेच या दिलेल्या विधानामध्ये कोणतीही बाधा येणार नाही, ते अचूक असतील, दोन्हीही विधान अचूक असतील, अशा तऱ्हेनं अचूक पर्याय आपल्याला यामध्ये शोधायचा आहे. तर या विधानांच्या आपण आकृत्या तयार करूया. अगोदर पहिलं विधान जे आहे सर्व दहशतवादी दोषी आहे, म्हणजे दहशतवादी असणार दोषी वर्तुळ जे आहे ते दोषी वर्तुळामध्ये पूर्णपणे समाविष्ट आहे आणि दुसरं विधान काय आहे सर्व दोषी गुन्हेगार आहे, त्याचे आपण वेन आकृतीचं लेखन करूया. दोषी असणारं वर्तुळ पूर्णपणे गुन्हेगार या वर्तुळामध्ये समाविष्ट आहे म्हणजे सर्व दोषी गुन्हेगार आहे आणि या दोन्ही वरून आपण तिसरी आकृती तयार करूया. ही तिसरी आकृती अशा प्रकारे तयार होईल, सर्व दहशतवादी दोषी आहेत आणि सर्व दोषी गुन्हेगार आहेत. आता यावरून आपल्याला अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. सर्व गुन्हेगार दोषी आहेत, सर्व गुन्हेगार दोषी होऊ शकत नाहीत, सर्व दोषी गुन्हेगार होऊ शकतात, काही गुन्हेगार दोषी आहेत. म्हणजेच पहिलं विधान हे सर्व गुन्हेगार दोषी आहेत हे चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं अनुमान बघूया आपण, दुसरा पर्याय बघूया. काही दोषी दहशतवादी आहेत, काही दोषी दहशतवादी आहेत, सर्व दहशतवादी दोषी आहेत परंतु दोषीचा दोषी असणाऱ्या वर्तुळाचा काही भाग दहशतवादी या वर्तुळामध्ये समाविष्ट आहे. जे काही दोषी दहशतवादी आहेत हे विधान अचूक आहे, बरोबर आहे. तिसरा पर्याय बघूया आपण, सर्व गुन्हेगार दहशतवादी आहेत कारण दहशतवादी हे वर्तुळ गुन्हेगार या वर्तुळामध्ये पूर्णपणे समाविष्ट आहे परंतु गुन्हेगार हे वर्तुळ दहशतवादी या वर्तुळामध्ये पूर्णपणे समाविष्ट नाही. जे सर्व दहशतवादी गुन्हेगार आहेत परंतु सर्व गुन्हेगार दहशतवादी नाहीत, म्हणजे तिसरा पर्याय तो चूक आहे. चौथा पर्याय, सर्व दोषी दहशतवादी आहेत, सर्व दोषी दहशतवादी आहेत हे विधान चुकीचं आहे कारण सर्व दहशतवादी दोषी आहेत परंतु काही दोषी दहशतवादी होऊ शकतात. म्हणजे चौथा पर्याय तो चुकीचा आहे. जे विधान दिलेली विधान जे आहेत त्या विधानाला कोणतीही बाधा येणार नाही, असा खाली चार पर्यायापैकी असणारा पर्याय जो आहे तो पर्याय 2 आहे, तो अचूक आहे. अशा तऱ्हेनं यामध्ये आपण भाषिक माहितीवरून तर्क कसे शोधायचे यावरील काही उदाहरणं आपण पाहिली, त्याच्या ट्रिक्स पाहिल्या, ट्रिक्स कशा प्रकारे पडताळून पाहायच्या याविषयी आपण माहिती घेतली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे मॅट सक्सेस ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो सर्वांना शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.